सेक्टर 1 के छत्रपति शाहू महाराज मंडी की अवस्था पिछले कई वर्षों से खराब थी। खराब अवस्था में ही दुकानदार सब्जी, फल और मछली बेचने को मजबूर थे, लेकिन स्थानीय नगर सेविका सरोज पाटिल एवं उपशहर प्रमुख रोहिदास पाटिल द्वारा मंडी को पूरी तरह से सुनियोजित बनाया जाएगा। मंगलवार को छत्रपति शाहू महाराज मंडी का भूमि पूजन स्थानीय नगर सेविका सरोज पाटिल एवं उपशहर प्रमुख रोहिदास पाटिल एवं कई मान्यवर द्वारा किया गया। गेल्या अनेक वर्षापासून ह्या मार्केटची जी दुरावस्था झाली होती ती दुरावस्था दूर करण्यासाठी येथील स्थानिक नगरसेविका व नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी ह्या मार्केटचा जबरदस्त पाठपुरावा केला आणि त्याचं फळ म्हणून आज ह्या मार्केटचं आपण हे ओपनिंग केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे। ह्या मार्केटमध्ये ग्राउंड फ्लोरला हे मार्केट असणार आहे, त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक पार्ट टू पार्ट असं काम होणार आहे। एका साईडला फिश मार्केट, दुसऱ्या साईडला फळ मार्केट, तिसऱ्या साईडला आणखी काय भाजी मार्केट, असे अनेक टाइपचे मार्केटचे कंपार्टमेंट बनवणार आहेत आणि त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक काम होणार आहे। गेल्या 25 वर्षापासून मी बघते की इथे मार्केटची फार दुरावस्था होती आणि इथे लोक पावसामध्ये, चिखलामध्ये, उन्हातानात बसून त्यांचं जे फळ असू दे, भाजीपाला असू दे, ते विकत होते। आज सीबीडीमध्ये सगळीकडचं मार्केटचं काम पूर्ण झालं, परंतु आम्ही विरोधक असल्यामुळे कदाचित हे काम थांबून ठेवलेलं असतं, पण त्या विरोधाला न जुमानता मी स्टँडिंग कमिटीमध्ये, महासभेमध्ये या मार्केटचा आवाज उचलला आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा सभेमध्ये मार्केट संबंधी प्रस्ताव येत होता त्या वेळोवेळी मी आपल्या सेक्टर 1च्या मार्केट संबंधी बोलत होते आणि त्या प्रस्तावावर झगडत होते, पण शेवटी त्यांना हार मानायलाच लागली आणि मी हे काम माझ्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून, तसेच जे अधिकारी आहे त्यांच्याजवळ पाठपुरावा करून हे काम पूर्ण करून घेतलं। कॅमेरामॅन अशिम शेख के साथ गीता गुप्ता, पालिका प्रशासन।